विनस शशिकांत खामकर शो या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत विनस डेव्हलपर्स, सहप्रायोजक आहेत होमेक डेकॉर्स प्रायव्हेट लिमिटेड, 7P इन्फोमीडिया मार्केटिंग सोल्युशन आणि RK डिवाईन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. एक विचार तुमचं आयुष्य घडवू शकतो. योग्य मार्ग निवडलात तर जग जिंकलं. कधी नैराश्य तर कधी नाते संबंधांमध्ये खटके. पैशाचं गणित सोडवताना बेरीज वजाबाकी होतेच, पण हे अशक्य नाही. प्रश्न असेल तर उत्तरही आहेच. तुम्ही जिंकू शकता आणि हा आत्मविश्वास आम्ही देऊ. शेवटी आयुष्याच्या शर्यतीत जो यशस्वी होतो तोच बनतो विनर्स. जीवन का एक ही मकसद कुछ करके है दिखाना. बोला आई एम हैप्पी हेल्दी एंड वेल्दी. I am happy, healthy and wealthy. I am happy, healthy and wealthy. You are a winner, I am a winner. आपण बऱ्याच वेळेला वेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो, पण नक्की आपण वेल्दी होतो का? प्रत्येक माणसाला आयुष्यात श्रीमंत व्हायचं असतं. मग माणूस श्रीमंत का नाही होत? मग श्रीमंत होण्यासाठी काय काय करावं लागेल? म्हणून आज श्रीमंत बनण्यासाठी आपल्या पहिल्या विचारांवरती आपल्याला काबू ठेवायला लागेल. मग विचारांवरती काबू करायचं म्हणजे नक्की काय? आपल्या लहानपणापासून जे आपल्याला शिकवले तेच विचार आपल्या मनामध्ये राहतात. त्यांना जर आपण मारलं नाहीये तर आपण कधीच रिच होऊ शकत नाही. जसं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की बरीच मेहनत कर, बरीच मेहनत कर, मेहनत केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. असेच काय पैसे सहजासहजी मिळत नाहीत. झाडाला काय पैसे लागलेले नाहीयेत. हे वाक्य कळत नकळत तुमच्याबरोबर पण तुम्ही ऐकलं असेल. येस ऑर नो? तुम्ही पण बऱ्याच वेळेला आपल्याला मेहनत करायला शिकवले, पण मेहनत करून पैसे मिळतात का? मेहनत करून माणूस श्रीमंत होतो का? ऍक्च्युली मेहनत करून कधीच माणूस श्रीमंत नाही झाला. मग त्याचा एक मंत्र असायला हवा आहे. मग आपण हा टॉपिक घेऊन आलोय मनी मंत्र. असा कुठला असा मंत्र आहे तो दिल्यावरती आपण आयुष्यात जिथे आहे तिथून पुढे जाऊ शकतो. एक पाऊल आपण पुढे टाकू शकतो. मग तो मंत्र म्हणजे काय? आपण जेव्हा गाडी घेतो किंवा फ्रीज घेतो त्याचं मॅन्युअल आपल्याला मिळतं. ते कसं वापरायचं, काय करायला पाहिजे, पहिलं काय करायला पाहिजे, दुसरं काय करायला पाहिजे, तिसरं काय करायला पाहिजे. पण जेव्हा पैशाचं मंत्र आपल्याला माहीतच नसतं, कुठलं मॅन्युअलच आपल्या हातात नाही, मग ते आपण पैसे कसे पण येतात कसे पण जातात त्याचं काय आपल्याकडे गणितच नसतं. मग बऱ्याच वेळेला गणित लासला मांडल्यानंतर ती बेरीज व्हायच्या ऐवजी ती वजाबाकीच होते. मग ती वजाबाकी नको असेल तर आपल्याला ती गणित व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. मग आपल्या पूर्वीच्या मिस बिलीफ आहेत. बरेच लोक असे सांगतात की राजा शाळेत जा. शाळेत का जायचं? शाळेत गेल्यानंतर चांगले मार्क्स मिळव, चांगले मार्क्स मिळाल्यावरती तुला चांगलं कॉलेज मिळेल, चांगलं कॉलेज मिळाल्यावर चांगली नोकरी मिळेल, आणि चांगली नोकरी मिळाल्यावरती चांगली मुलगी मिळेल. आणि एकदा मुलगी मिळाली की आपल्याला घर घ्यायला लागणार. आता चांगली नोकरी, चांगली मुलगी, चांगलं घर या सर्वांसाठी आपल्याला आयुष्यात शाळेपासून चांगल्या घरापर्यंत दररोज जगण्यासाठी लागतो तो पैसा. मग तो पैशाचाच आपल्याकडे गणितच नसेल, आपण पैसा कसा वापरायला पाहिजे, कसा ठेवायला पाहिजे, कसं श्रीमंत व्हायचं असेल हे जर आपल्याला माहीतच नसेल आणि शाळेत शिकवलंच नसेल तर आपण कधी आयुष्यात रिच होऊ शकत नाही. मला हे मान्य आहे की आपण कुठल्या घरात जन्माला येतो ह्या आपल्या हातात नाहीये. आपण गरीब घरात जरी जन्माला आला असेल तरी याचा अर्थ असा नाहीये की आपण श्रीमंत नाही होऊ शकत.
गरीब जन्माला येणं आपल्या हातात नव्हतं, पण गरीब राहून मरणं हे तर त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल, वाईट असेल. म्हणजे गरीब जन्माला आला असेल आणि रिच म्हणून जायचं असेल, श्रीमंत म्हणून जायचं असेल, तर मला आजच्या आयुष्यात आपले विचार बदलायला लागेल. जे आपल्या आई वडिलांनी जे शिकवलेले की बाबा हंतरून पाहून पाय पसर, आपल्याकडे काही नाही आहे तर काही करू नको, दोन वेळाला जेवायला मिळालं भरपूर झालं. बघ ते पैशावाल्यांकडे किती त्रास, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना डायबिटीज आहे, बीपी आहे, हार्ट अटॅक आहे. अरे त्यांच्याकडे डायबिटीज आहे, बीपी आहे, हार्ट अटॅक आहे, ते प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरकडे जाऊ शकतात. आपल्याकडे पण डायबिटीज आहे, हार्ट अटॅक आला आहे, पण आपल्याकडे पैसेच नसतात त्या माणसाने. म्हणजे हे खरं गणित आहे का की ज्या माणसाकडे पैसा येतो त्याला त्रास होतो. पैशाचं कधी आपण हे करायला नको, जास्ती पैशाचं दाखवू नको मोठे बना. पैसे वाईट असतात, आपल्या पैशाबद्दल चुकीच्या समजुती आपल्या मनामध्ये भरलेल्या आहेत आणि त्या समजुतीमुळे कळत न कळत आपण गरीब होत चाललेलो आहे. श्रीमंत व्हायला पाहिजे होतं पण विचारच गरिबीचे आले तर माणूस कळत न कळत त्याची बॉडी लँग्वेज पण तशीच होती. हे आपण बघूया एक क्लिप जी तिची विचारच कशी आहेत, कसे पैसे आपले खर्च होतात. हो ऐकलत का, कपडे घालताना ऐकू येतो मला, बोला. हो फ्रीज वर तेवढं बिल ठेवलंय ना, लाईट बिल तेवढं घेऊन जा. काय तुझी कटकट चालवली, लाईट बिल लाईट बिल आहे ना, बिल भरूया ना. अहो आपण एवढी लाईट वापरतो ते बिल वेळच्या वेळी भरायला नको का. हो 15 तारीख लास्ट डेट आहे. 15 तारीख आहे ना, म्हणजे आहेत तर बरेच दिवस अजून. अहो भरूया भरूया काय, आपण एवढी वीज वापरतो ती वीज निर्मितीला केवढा वेळ लागतो, आपण पण वेळेवर बिल भरायला पाहिजे ना. वेळच्या वेळी भरायला लागणार हे लागण्याचं तत्वज्ञान तू मला शिकवणार नाही, म्हटलंय का मी भरायला. अगं आहे ना वेळ, मग भरूया नंतर. 15 दिवस बाकी आहे. आणि हो मोबाईल बिल पण भरायचंय. भरूया गा बाई भरूया भरूया, ऑफिसला जाताना कटकट करू नकोस. काय बिल 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 करत, बिल तरी सोबत ठेवा, वेळ मिळेल तेव्हा भरा ना. हो ऐका ना, आता उशीर होतोय मला, नंतर भरू. हो लाईट बिल भरलं का. अरे बापरे विसरलो विसरलो, ते काम करतो तुम्हाला आता दे पटकन जाऊ. कुठे चाललात, लास्ट डेट उलटून गेली, आता 100 रुपये जास्त भरायला लागतील. ते जे 100 रुपये माझ्याकडनं खर्च झाले असते ते मला किती बडबड केली असती, किती कटकट केली असती. तुमचं आपलं नेहमीच कुठली गोष्ट वेळेवर करणार नाही. जाऊ दे ना आता, झालं ना. काय जाऊ दे जाऊ दे, माझ्याकडनं पै पैचा हिशोब घेता आणि आता हे 100 रुपयाचं काय, तुमचं आपलं नेहमीच आहे. तुम्हाला ना कुठली गोष्ट वेळेवर करता येत नाही, जाऊ दे आपलं. आपण जसं बघितलं की पैशामुळे घरात किती अडचणी येतात, चणचणे होते, ही जी आपण क्लिप बघितली. पण महत्त्वाचं ह्या क्लिपमधून आपल्याला हा संदेश आहे की आपल्याला नक्की वागायचं कसं, ते पैसे ठेवायचे कसे, ह्याचा आपल्याला प्लॅन करणं गरजेचं. आणि ह्याचा प्लॅन करणं केला तर आपण हळूहळू श्रीमंत होऊ शकतो. त्याला व्यवस्थित मॅनेज करायचं कसं, हे मॅनेज करण्याआधी आपल्या ह्याच्यात बोललं जातं, मराठीत एक बोललं जातं लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा, लक्ष्मी म्हणजे पैसा. लक्ष्मीचा अर्थ होतो लक इन मी, मी लकी आहे. हा जर पहिला विचार केला, मी श्रीमंतच आहे, विचारावरतीच जग अवलंबून आहे, विचाराने माणूस बदलतो. तर पहिला विचार करा, आय मीन लकी, माझ्याकडे आज भरपूर पैसा आहे, मी श्रीमंत आहे, हा विचार असणं गरजेचं आहे. पैसा हा देताना सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्याला नेहमी देताना ना अवघड जातं गणित, पण घेताना किती खुश असतो. देताना आपले चेहरे वेडेवाकडे झालेले. आपल्या आयुष्यात कुठलंही आपलं बिल असेल किंवा काही असेल, काही द्यायची वेळ आले तर आपण सांगतो 2 दिवसाने देतो, 4 दिवसाने देतो, 8 दिवसाने देतो. म्हणजे आपण काय करतो ते टाळतो. म्हणजे ज्या गोष्टीची आपण सर्व्हिस घेतली त्याच गोष्टीला आपण महत्त्व देतच
नाही. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं होतं, लोकांकडून घेतलेले पैसे पण आपण वेळेवरती पूर्ण देत नाहीत, पण घेताना आपण 10 वेळा मागेला, दे ना मला काम आहे काम आहे काम आहे, आणि तीच एनर्जी आपल्या पण आयुष्यात वरचा आपल्या बरोबर कर. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल समजा इथे बसलेल्या एका व्यक्तिमत्वाला तुमच्यातल्या कोणाला पण 10 लाख रुपये जर चेक मिळाला, तुम्ही कधी डिपॉझिट कराल? कोणी सांगाल? 3 महिने असतात ना, 3 महिने, येस ऑर नो? 3 महिन्यात शेवटच्या दिवशी टाकला तरी चेक पास होऊ शकतो, येस ऑर नो? पण किती महिने थांबू, 3 महिने थांबू आपण? नक्कीच नाही. आपण कधी टाकू? लगेच बँकेत, येस ऑर नो? पहिला बँकेत आपण जाऊ. म्हणजे जर कोणाकडून पैसे मिळणार असेल तर आपण लगेच घेतो, आणि द्यायचे असेल तर लास्ट डेट बघतो. कोणाचे पैसे द्यायचे असेल लास्ट डेट बघतो. कधी कोणाचे पैसे द्यायचे असेल तर लास्ट डेट नाही, आपण ज्याची सर्व्हिस घेतली तर पहिले पैसे द्यायला पाहिजे. म्हणजे हा रूल आपल्याला आयुष्यात फॉलो करायचा, जे द्यायचं आहे ते पहिलं द्या, जे घ्यायचं आहे ते लेट घ्या. पण आयुष्यात हेच गणित आपण उलटं करतो, आणि त्याच्यामुळे कळत नकळत मनीचा विश्वास, आपण माणसांचा विश्वास तो दुरावला जातो. मग जर आपण प्रत्येकाला वेळोवेळी पैसे दिले टायमिंगला आणि आरामात घेतले तर आपले रिलेशन कसे असेल हो? नक्कीच चांगले. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, आजपासून पैसे पहिले द्यायला पाहिजेत. म्हणजे आपण सर्व्हिस घेतली कुठली पण पटकन दिले, ड्यू डेट 20 तारीख आहे आणि 1 तारखेला बिल आलं, मी 2 तारखेला भरलं तर मला टेन्शन येणार नाही, कारण 20 तारखेला पण भरायचंच आहे. पण पहिलं भरलं त्याचं क्रेडिट असतं. म्हणजे पहिलं आपल्याला शिकायला पाहिजे की माणसाला आपल्याला देण्याची नियत ठेवायला पाहिजे. जर देण्याची नियत असेल तर आपण पैसे कमवू शकतो. आता पहिला प्रश्न येतो की आम्ही श्रीमंत कसं बनणार? आम्ही तर जॉब करतो, आम्ही तर छोटे छोटे कामं करतो. पण पहिला आयुष्यात लक्षात ठेवा की पैसा हा कोणाकडे पण जाऊ शकतो, लक्ष्मी कोणाकडे पण जाऊ शकतो, त्याला असा कुठलाच रूल नाही आहे. म्हणजे पैसा आणि या दुनियेत पाणी हे भरपूर आहे, पहिला तर अवेलेबल आहे भरपूर. जर आता पाऊस पडतो बाहेर, पावसाचं सीझन आहे, पावसात आपण गेलो आणि स्पून घेऊन गेलो बाहेर, काय भरेलो? चमचा. पण आपण ह्या पावसात कळशी घेऊन गेलो तर काय भरेल? कळशी भरेल. थोडंसं मोठं भांडं घेऊन गेलो तर मोठं भांडं, येस ऑर नो? आता आपण स्पून घेऊन गेलो तर चुकी कोणाची हो? आपली. म्हणजे भरणार तर आहे ना. मग आपण विचार केला की आपल्याला आपल्याला 5 लाख रुपये पाहिजे तर किती मिळतील? 5 लाख. आपण विचार केला 50 लाख रुपये पाहिजेत तर 50 लाख कळशी. आपण विचार केला 50 करोड पाहिजेत तर 50 करोड. म्हणजे आपला विचार जसं करू तसंच आपण जगू शकतो. म्हणजे पहिलं देताना काय करायचं, आपल्याला व्यवस्थित देणं गरजेचं आहे. म्हणजे हा आपल्याला लक्षात ठेवायचं की हा जगात पैसा भरपूर आहे, आणि हे जर विचार केला आणि आपण सर्व श्रीमंत आहोत हा विचार केला तर नक्कीच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. जेव्हा आपल्याला देण्याची क्रिया येतं तेव्हा आपलं माइंड कळत न कळत आपलं छोटं बनून जातं. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी जातो, रिक्षाने जातो, आणखीन कुठेतरी जातो, काहीतरी करतो, पण जेव्हा वेळ येते की त्या माणसाला पैसे द्यायचे, कधी कधी आपल्याला वाटतं की टीप देणं गरजेचं आहे. पण टीप द्यायची असेल तेव्हा रिअली टीप देताना आपण जर बघितलं तर ती नोट आपली एकदम लहानातली लहानातली नोट येते. म्हणजे 500 रुपये असतील, 100 रुपये असतील, 50 रुपये असतील तर 10 रुपयाची आपण नोट बघतो. म्हणजे देताना पण आपण काय करतो, विचार करून देतो. जर आपण विचार करून दिले एकदम छोटी छोटी नोट तर वरचा पण आपल्याला विचार करूनच देणार. कारण सर्वात जर मोठं व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, बघा जिथे जिथे स्पिरिच्युअल पॉवर आहे, जिथे स्पिरिच्युअल पॉवर आहे. आता आपण प्रभादेवीचं हे सिद्धिविनायक मंदिर, जिथे मंदिर आहे तिथे भरपूर पैसा आहे. शिर्डीचं मंदिर, शिर्डीचे साईबाबा फकीर होते पण सर्वात जास्ती संस्थानाकडे बराच पैसा आहे. जर तिरुपती बालाजी, सर्वात मोठं संस्थान फायनान्स आहे, सर्वात जास्ती पैसे तिरुपती बालाजीकडे. म्हणजे जिथे स्पिरिच्युअल पॉवर आहे
तिथे पैसा आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सोडवणं गरजेचं आहे की आपण दररोज मेडिटेशन करणं, मनीला लक्ष्मीला बोलवणं की आपण श्रीमंत आहोत असा विचार करणं, म्हणजे तिला बोलवणं, हे जर केलं तर श्रीमंतासारखं वागलो आपण, कोणाला द्यायचं असेल ते जास्ती देत गेलो. बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की आपल्या घरामध्ये दिवाळी असते किंवा काही असते, दिवाळीला पोस्टमॅन येतात किंवा बरेच कामगार येतात, ते आपल्याला बोनस विचारतात किंवा काही ना काहीतरी टीप मागतात. आणि त्या टीपमध्ये आपले विचार बरेच छोटे असतात. आपण जे सोडणार आहोत ते त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 50 रुपये 100 रुपये त्याच्यासाठी मोठे आहेत, आपल्यासाठी भरपूर छोटे आहेत. पण त्याचे जे त्याच्या चेहऱ्यावरचं जे खुशी आनंद, चेहऱ्यावरचा आनंदच आपल्याला श्रीमंत बनवतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांना द्याल, त्यांच्या आनंदात जेव्हा तुम्ही सहभागी व्हाल, तेव्हाच आपण श्रीमंत होऊ शकतो. तुम्ही देता कसं आहे हे हात देणाऱ्याचे बनलेत. जेव्हा जेव्हा हे हात पाठी आले तेव्हा तेव्हा वरच्याने देणं बंद केलं. म्हणजे नेचरचा नियम आपल्याला बाळगायचा आहे की देताना मनापासून देणं गरजेचं आहे. ह्या क्लिपमध्ये आपण बघू की काय दाखवलं. अगं तो टॉप छान होता, तू घ्यायला पाहिजे होता. मी तरी तुला सांगितलं मेथी. दादा मेथीची जोडी कशी दिली? 30 रुपये. काय 30 रुपये? नीट भाव सांग ना. 30 रुपये बरोबर आहे ताई. काय तरी उगा सांगतोस, 30 रुपयाला 2 दे. अहो नाही, तेवढी तर खरेदी पण नाही होत आई. काय नाही, तुम्ही उगाच भाव वाढवून ठेवता. ए तू आण गं इकडे, ठेव इकडे. जोडी मागे 2 रुपये मिळतात. तुम्हाला नेहमीची सवय झालेली आहे ती, भाव वाढवून ठेवता आणि गिरायकाला फसवता तुम्ही. हे घे 30 रुपये मोजून घे. ओ ताई वरचे 5 तरी द्या. काय नाही बरोबर आहेत, हे चल ग तू. ओ ताई ओ जसं आपण हे बघितलं त्या क्लिपमध्ये, आपण श्रीमंत असून सुद्धा आपण श्रीमंतासारखं वागतच नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती बराच आपल्याला स्वतःला त्रास करून घेतो. म्हणजे आपण त्याच्याकडे 2 रुपये नाही आहेत, रिक्षावाल्याकडे 5 रुपये नाहीत, आपण 5 रुपये 2 रुपये जर सोडले तर तो किती खुश असेल. पण आपण आपण त्यालाच उलटं बोलतो, त्याच्याशीच भांडतो की 2 रुपये नाही आहे आपके पास, 5 रुपये नाही, सुट्टी ठेवायला काय झालं. आणि आपण ते सोडले तर आपल्या आयुष्यात काय फरक नाही पडणार, पण त्यांच्या आयुष्यात बरंच काही फरक पडू शकतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला विचार करायला पाहिजे की या जगात आपल्याला लोकांना काय देता येईल. लोकांना आपण देण्याची जर भावना झाली तर आपण आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे हँडसम, आपल्याला प्रत्येक माणसाला हँडसम बनायचं असेल तर कोणाला तरी हँड देणं गरजेचं आहे, कोणाला तरी हात देणं गरजेचं आहे. देवाने जेव्हा आपल्याला दिलं आहे हे आपल्याकडे राहण्यासाठी नाही दिलं आहे. मनीचा फ्लो, करन्सी ही कंटिन्युअस व्हायली पाहिजे, एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे. जर वाढत गेला तर पैशाचा फ्लो वाढतो आयुष्यात. पण पैसा जर स्टक केला, जर वाहतं पाणी नेहमी स्वच्छ असतं आणि जर तुंबलेलं पाणी नेहमी गढूळ असतं, म्हणजे आपल्याला पैसा काय करायला लागेल, दिवसेंदिवस तो वाढवायला लागेल, फ्लो करावा लागेल, इकडून तिकडे द्यायला लागेल. जेव्हा देण्याची भावना झाली, कोणाला तरी द्यायची नियत झाली, तर वरचा पण आपल्याला देतो. जेव्हा जेव्हा आपण लोकांना काही ना काहीतरी करतो, त्यांच्या ब्लेसिंगनेस ती एक एनर्जी आहे, त्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी बोललं जातं. जेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करत असाल, तर तुमच्या पण आयुष्यात बराच आनंद येतो. आणि जेव्हा आनंद येतो
तो लक्ष्मीला घेऊन येतो, आनंदात चांगली कामं होतात. म्हणजे आपल्याला लक्ष्मी अट्रॅक्ट करायची असेल तर मला काय करावं लागेल, आपलं जे लक्ष्मी पूजन आहे, आपल्या दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन होतं, महाराष्ट्रातलं लक्ष्मी पूजन आणि गुजरातमधलं लक्ष्मी पूजन बघितलं तर आपलं टायमिंग असतो किती वाजता करायचं, कधी लक्ष्मी पूजन केलं का संपलं किंवा झालं नाही कळतच नाही. पण गुजरातमध्ये लक्ष्मी पूजन जर बघितलं तर कितीतरी त्याच्याशी प्रेम केलं जातं, कसं त्याला सजवलं जातं, त्याला कसं त्याच्यासाठी खास वेळ काढला जातो, तसं आपल्याला आयुष्यात आपल्याला मनी मंत्र हाच आहे, आपल्या आयुष्यात किती गणितं मांडायचेत, त्या पैशावर किती प्रेम करायचं, सकाळी उठून जसं आपलं मुलांवरती प्रेम करतो तसंच आपण सर्वात महत्त्वाचं ह्याच्यावरती पण प्रेम करणं गरजेचं आहे. पैशावरती जर प्रेम केलं तर पैसा पण तुमच्यावर प्रेम करेल. सकाळी उठून दररोज बोला आय लव्ह यू मनी. जेव्हा तुम्ही आय लव्ह यू मनी बोलाल तेव्हा काय होईल, कधी कधी बघा आपल्या आयुष्यात कॉलेजमध्ये जरी आपल्यावरती कोण प्रेम करत नसेल किंवा फॅमिलीमध्ये कोणी प्रेम करत नसत, तुम्ही प्रेम करायला लागलात, काही काळानंतर ते पण आपल्यावरती प्रेम करायला लागतात. आपण जी काय आजची परिस्थिती आहे, आपण जे काय आपल्याकडे नाही आहे म्हणजे पैसे नाही आहेत, मग आपण पैशावरती काय करायला लागू, प्रेम करायला लागू. प्रेम जो आपण करायला लागू हळूहळू पैसा पण आपल्यावरती प्रेम करायला लागू, आणि हळूहळू आपण हे श्रीमंतीचं रहस्य, आपण श्रीमंतच झालो आहे असं फील करणं दररोज जर आपण उठल्यावरती फील केलं की आपण श्रीमंत आहोत आणि माझ्यासारखा श्रीमंत या जगात कोणीच नाही असं फील, म्हणजे असं बोललं जातं की श्रीमंत असणं म्हणजे काय, तुम्हाला देण्याची भावना पाहिजे. जो माणूस जगाला देतो तो श्रीमंत माणूस मानला जातो. थँक्यू. नमस्कार, मी नारायण जाधव भिवंडीला राहतो. व्यवसायाने मी एक बांधकाम व्यावसायिक आहे. यापूर्वी जेव्हा आमच्या बांधकाम व्यवसायामध्ये बऱ्याचशा अडचणी येत यायच्या, फायनान्शियली कोणत्या गोष्टीचं कसं नियोजन करायचं याची काही माहिती नव्हती. काही दिवसानंतर माझी जेव्हा खामकरसनांची भेट झाली, त्यांचे मनीविषयीचे विविध कार्यक्रम मी अटेंड केले आणि तेव्हा मला समजलं की पैशाचं नियोजन कोणत्या पद्धतीने केलं जावं आणि ही कामं कोणत्या पद्धतीने हँडल केली जावी. तर त्यांचे हे प्रोग्राम अटेंड केल्यानंतर मी त्या प्रकारचे बदल माझ्या व्यवसायात आणि माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये आणल्यानंतर आता माझा व्यवसाय अत्यंत सुरळीतपणे चाललेला आहे आणि धंदा माझा एकदम व्यवस्थित होऊन मी आता वेल सेटल आहे. मी विजय गावडे. मी पहिल्यांदा शशिकांत खामकर सरांचे आभार मानतो का ज्यांच्यामुळं आज मी माझं स्वप्न, मोठं स्वप्न जे आहे ते साकार करू शकलो, म्हणजे करत आहे. मी जुन्नरमध्ये राहणारा, एक म्हणजे छोट्याशा खेड्यामध्ये राहणारा, तिथे माझा हॉटेल व्यवसाय आहे. पण सरांच्या मार्गदर्शनामुळं, सरांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेमुळं मी मुंबईसारख्या शहरामध्ये व्यवसायासाठी आलो आणि पाहता पाहता प्रत्येक ठिकाणी एक एक शाखा सुरू होत चाललेली आहे. पूर्ण भारतात सगळीकडे शाखा सुरू करण्याचा माझा स्वप्न आहे, ते पूर्ण होत चाललेलं आहे. हे सर्व झालं ते फक्त शशिकांत खामकर सरांमुळे झालेलं आहे, कारण त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जी प्रेरणा दिली आणि जो कॉन्फिडन्स वाढवलेला आहे त्यामुळेच हे सगळे शक्य झालेले. मी त्यांचा खूप आभारी आहे. आपण निराश आहात का? पती पत्नी नातेसंबंधात तणाव आहे का? मुलाच्या भविष्याबद्दल चिंतित आहात का? व्यवसायात भरभराट हवी आहे का? हे सगळं शक्य आहे. आमच्या मानयान मान उपक्रमात सहभागी व्हा आणि मिळवा यशाची गुरुकिल्ली. लाखो लोकांनी मिळवले, तुम्हीही मिळवा. ह्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा 1080-844-6000. महाराष्ट्रातलं थंड हवेचं आणि निसर्गानं नटलेलं हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. पुण्याहून 64 किलोमीटर आणि मुंबईहून 96 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण विनस ग्रुपचं हेच ध्येयस्थान आहे. याच ठिकाणी साकारली जाणार आहे विनस ग्रुपची स्वप्नवत डिवाइन युनिव्हर्सिटी आणि यासाठी 2020 म्हणजे सन 2020 उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विनस ग्रुपचे सर्वे सर्वा शशिकांत खामकर यांनी ध्येय बाळगलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प
आता सत्यात उतरतोय. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या युनिव्हर्सिटीचं मुख्य आकर्षण आहे भव्य मेडिटेशन हॉल. एकाच वेळी तब्बल 900 विद्यार्थी या हॉलमध्ये ध्यान साधना करू शकतील. इथे मनाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर दिला जाणार आहे. यासाठी सुसज्ज जिम्नॅशियम, एरोबिक्स आणि स्विमिंग पूलही उभारला जाणार आहे. फॅमिलीमध्ये सर्वात महत्वाचा घटक येतो ती आपली मुलं, पण मुलांसाठीच आपण जगत असतो. मुलांनी आयुष्यात काहीतरी करावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने आपल्यापेक्षा मोठं व्हावं. आणि मुलांनी मोठं व्हायचं असेल तर पालकांनी जगायला कसं पाहिजे, म्हणजे जेवढे बालक इम्पॉर्टंट आहे तेवढेच पालक इम्पॉर्टंट आहे. मग आज आपण हा सब्जेक्ट घेऊन आलो बालक पालक.